अनुभव आणि ज्ञान यामध्ये काय फरक एकदा एक मोठं मालवाहक जहाज बंद पडलं दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक अभियत्यांना बोलवण्यात आलं काहीतरी इंजिनमध्ये बिघाड झाला असावा एवढं तर नक्की होतं अभियंत्यांनी खूप प्रयत्न केले पण काही केल्या प्रॉब्लेम सापडे ना अखेर त्यांनी हार मानली मग परदेशातील काही अभियत्यांना बोलवण्यात आलं सगळे एक से बडकर एक शिकलेले त्यांनीही भरपूर प्रयत्न केले पण इंजिन काही चालू होईना इकडे जहाज कंपनी रणकुंडीला आली जवळपास एक महिना जहाज जागेवरच उभे होते खूप नुकसान होत होते शेवटी ही गोष्ट तिथल्या एका स्थानिक म्हाताऱ्या मेकॅनिकच्या कानावर गेली त्याने जहाज कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मडक्या कपड्यात तो म्हातारा हातात केवळ एक दुरुस्तीच्या सामानाचा छोटा चो बॉक्स घेऊन तिथे पोहोचला तो दुरुस्त करणार अधिकाऱ्याने त्याचा अवतार पाहून विचारले हो साहेब माझं आयुष्य गेलं इंजिन दुरुस्त करण्यात पण ही लहान सुहान मोटार नाही परदेशी बनावटीचं महागडं जहाज आहे खूप उच्च शिक्षित अभियंत्यांना पण जमलं नाही तू तर अंगठा बहादूर दिसतोस तुला जमणार नाही राहू दे एकदा जाऊन तर बघतो नाही जमलं तर मुकाटपणे निघून जाईल तुम्ही एक रुपया पण देऊ नका पण दुरुस्त झाले तर मात्र मी मोबदला घेणार अखेर त्याला परवानगी मिळाली माथारा जहाजवर गेला इंजिन रूममध्ये जाऊन फिरून आला एक तासभर निव्वळ इकडे तिकडे बघत होता केवळ इंजिनला कान लावून काहीतरी ऐकायचा प्रयत्न करत होता याच्याकडून काही होणार नाही अशी सगळ्यांची खात्री पटली तेवढ्यात म्हातारा एक ठिकाणी थांबला हातातला बॉक्स उघडला त्यातून एक छोटा हातोडा बाहेर काढला त्या हातोडीने त्याने इंजिनवर एक ठिकाणी छोटा ठोका दिला मागे वडला आणि इंजिन सुरू करायला सांगितले आणि काय आश्चर्य इंजिन सुरू झाले सर्वांनी जोरजोरात ओरडत आनंद व्यक्त केला म्हातारा हसत जहाजातून खाली उतरून अधिकाऱ्याला भेटला म्हातार बाबा कमाल केलीस तू साहेब माझं कामच होते ते बरं तुझे बिल किती झाले सांग दहा लाख काय दहा लाख हो फक्त एक हातोडी मारण्याचे हातोडीची एवढे होत नाहीत हो साहेब मग हातोडी मारण्याचे दहा रुपये आणि हातोडी कुठे मारायची हे शोधायचे नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे रुपये नव्वद अधिकारी म्हाताऱ्याकडे पाहतच राहिला खरंच एवढ्या शिक्षित अधियत्यांना जमले नाही ते याने केवळ अनुभवाच्या जोरावर करून दाखवले होते तो कामाची नाही तर त्याच्या या अनुभवाची किंमत मागत होता धन्यवाद